नमस्कार पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयीची एक महत्त्वाची अपडेट आपण याडूच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर पा पाठिंबाच्या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे या संदर्भातील माहिती पाहिली होती तर त्या संदर्भात माहिती आपण याडूच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये विशाळ सोळंकी शिक्षण आयुक्त यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीला सामान्य प्रशासन विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे आणि याच्यामुळे नऊशे शिक्षण संस्थांमधील दोन हजार पाचशे शिक्षकांची रिक्त पदे ही भरली जाणार आहेत तर पहा मुलाखतीसह या ठिकाणी या जागा आहेत दोन हजार पाचशे आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेगळ्या जागा आहेत तसे राज्य शासनाकडून बारा हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि आतापर्यंत टप्प्याटप्प्याने या जागा पा भरण्यात आल्या आहेत तर आता या ठिकाणी सहा हजार नियुक्त्या देण्यात आल्या आहेत आणि माजी सैनिकांच्या एक हजार पाचशे जागांच्या भरतीला वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे म्हणजे माजी सैनिकांच्या पंधराशे जागा या वर्षभरासाठी भरल्या जाणार नाहीत तर मुदतीत कागदपत्रे सादर न केलेल्या निवड होऊनही शाळांमध्ये विविध कारणांनी रोजून झालेल्या सुमारे चारशे जागा अद्यापही अरिक्त असून यावरही निवड यादीतील उमेदवारांना क्रमानुसार संधी देण्यात येणार आहे तर या जे काही चारशे जागा आहेत म्हणजे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड झाली काही विद्यार्थी कागदपत्र पडताळ्यांमधून अपात्र ठरले तर असे एकूण चारशे जागा आहेत त्या विदाऊट इंटरव्यूच्या आहेत म्हणजे पहा आता या ठिकाणी जे काही वेटिंगला विद्यार्थी असतील तर त्यांची या चारशे जागेवरती आधी प्राधान्यक्रमानुसार निवड होईल आणि त्याच्यानंतर खाजगी शाळांमधील एकूण हजार पदे तर ही या ठिकाणी मुलाखतीसह भरली जातील मात्र यातील पहिली ते पाचवीच्या वर्गासाठीच्या तीनशे एक्क्याऐंशी शिक्षकांच्या जागांबाबत ब्रिज कोर्सच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने ही वरती तोर्तास थांबवली आहे तर या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी ब्रिज कोर्सचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि यासाठीच्या एकूण तीनशे जागा आहेत तर या तीनशे एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी लगेच भरल्या जाणार नाही जोपर्यंत ब्रिज कोर्सचा निकाल लागत नाही तोपर्यंत या जागा भरल्या जाणार नाहीत परंतु इतर जागा भरल्या जातील तर इत्ता सहावी ते बारावीच्या वर्गासाठीच्या शिक्षकांच्या जागा आधी भरण्यात येणार आहेत इयत्ता सहावी ते बारावी वर्गासाठीच्या जागा आधी भरल्या जातील आणि एक ते पाचसाठीच्या जागा या ब्रिज कोर्सचा निकाल लागल्यानंतर पा भरल्या जाणार आहेत आता या ठिकाणी विशाल सोळंकी साहेब यांनी काय म्हटलेलं आहे तर पा कोरोनाचे संकट न्यायालयीन प्रकरणे विविध आरक्षणाचा तिढा यासह इतर अडचणीतून मार्ग काढत शिक्षण ही पूर्ण करण्यासाठीच्या हालचाली या सुरू करण्यात आलेल्या आहेत तर शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केल्यामुळे अखेर काही प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे तर आता मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे यात कोणतीही वशिलेबाजी होऊ नये याची खबरदारी बाळगण्यात येणार आहे तर पारदर्शकपणे आणि गुणवत्तेनुसारच ही भरती व्हावी यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तर पा बऱ्याच या ठिकाणी ज्या केसेस होत्या तर ते न्यायालयीन प्रकरणी असतील किंवा विविध आरक्षणाचा तिढा तर यामधून मार्ग काढून या ठिकाणी ही शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी हालचाल सुरू असून तर या या ठिकाणी आता मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू होईल कारण याआधी फक्त विदाउट इंटरव्ह्यू प्रक्रिया होत आलेली आहे किंवा त्या ठिकाणी चालू होती मुलाखतीसाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली नव्हती आणि तीच आता या ठिकाणी सुरू होणार आहे तर आता या ठिकाणी भरती संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आहेत की भरती कशा प्रकारची असेल मुलाखतीची यादी कशी लागेल तर जुलै मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी प्रसिद्ध करणार तर जुलै अखेरपर्यंत मुलाखतीसाठी विथ इंटरव्यूसाठीची उमेदवारांची निवड यादीही प्रसिद्ध केली जाईल डिक्लेअर केली जाईल मुलाखतीसाठी संस्थांना तीन आठवड्यांचा कालावधी मिळेल एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसह बोलवणार एका जागेसाठी दहा विद्यार्थी बोलवले जातील आणि मुलाखतीसाठी तीस गुण असतील मुलाखतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक असेल जी संस्था मुलाखत घेणार आहे तर त्या संस्थेला त्या मुलाखतीचं व्हिडिओ चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग करणं बंधनकारक असेल आणि शाळा व्यवस्थापन समिती ही मुलाखती घेतील तर अशा प्रकारे या ठिकाणी या मुलाखतीसह भरती संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आहेत की या मुलाखती कशा प्रकारे होतील मुलाखतीला किती मार्क्स असतील तर या संदर्भातील ही महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मुलाखतीसाठीची भरती प्रक्रियेला सुरुवात होऊन लवकरच या ठिकाणी या संदर्भातील याद्या डिक्लेअर केल्या जातील आणि मुलाखती सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरू होणार आहे तर प या संदर्भातील महत्वाची माहिती आपण यावढीच्या माध्यमातून पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद